अल्पकालावधीत जास्त व्याजाचे प्रलोभन देणाऱ्या वित्तीय कंपन्यांपासून सावधान, बोगस एजंट पासून सावधानता बाळगा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. तिलारी नदीने आज पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. या आधीच्या 2 दिवसांपेक्षा आज तिलारीला अधिक पाणी आलं आहे, त्यामुळे मनेरी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यात पाणी आलं. अधिक क्षमतेने पात्राबाहेर पाणी आल्याने दोडामार्ग बांधा मार्ग बंद झाला. मनेरी पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गोव्यातून सायंकाळी कामावरून घरी परतणारे अनेक जण वाटेतच अडकून पडले. अन्य पर्यायी मार्गही बंद झाल्याने सर्वांची गैरसोय झाली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर टाळा. वाईट लिहू नका, वाईट पाहू नका, वाईट शेअर करू नका. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. तिलारी धरणात 111 मीटरपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला. धरणाची महत्तम साठवण क्षमता 112 मीटर एवढी आहे. तेवढं पाणी साठवून ठेवल्यास धरणावर दाब पडून धरण फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर नदीत सोडला जातो. एकीकडे धरणातलं पाणी आणि दुसरीकडे मुसळधार पावसाचं पाणी यामुळे तिलारीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तिलारी धरणातून 885 क्युसेक्स तर धामणे धरणातून 120 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तिलारी नदीत सोडण्यात येतोय. तिलारी नदीची धोक्याची पातळी 43.60 एवढी आहे. ती केव्हाच तिलारीनं ओलांडली आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय. दरम्यान आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार मणेरी इथल्या बडमेवाडीत सुद्धा पाणी घुसल्याचं समजतं. काल अडकलेल्या 15 जणांना सुखरूप गावात आणून ठेवलं आहे. सरपंच विशांत तळवडेकर यांनी त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या अर्चना घारे यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना जीवनावश्यक साहित्य दिलं. प्रभाकर धुरी, कोकणनाव, दोडामार्ग. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणनावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकणनाव.com.